कोकणात कोकणी घर आणि जागा ती पण पन पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरस्कर अमिताभ प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी कोकणात पूर्णपणे कोकणी वाडीमध्ये एक घर आणि जागा विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो पूर्ण माहिती घेण्याअगोदर तुम्ही जर आमच्या चॅनल नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सोय करून ठेवा कारण कोकणातील अशा नवीन प्रॉपर्टीचे अपडेट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या प्रॉपर्टीची पूर्ण माहिती मित्रांनो आज आपल्या हे प्रॉपर्टीचे जे ठिकाण आहे ते गाव जांभूरमाळा तालुका कुडा जिल्हा सिंधुदुर्ग हे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे मुंबई गोवा हायवेपासनं मोजून फक्त दीड किलोमीटर अंतरावरती पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये रोडटाच्या साईकून सहा पॉईंट तीस गुंठ्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट आय टू बी एच के कोकणीघर अशा प्रकारची प्रॉपर्टी विक्रीसाठी उपलब्ध झालेली आहे मित्रांनो तुमच्या मनात येणारा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही प्रॉपर्टी हे मालक का विकत आहेत मित्रांनो सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे प्रॉपर्टी मालक सध्या इथे राहत नसून त्यांचं कायमस्वरूपी राहणे मुंबईला असते त्यामुळे या प्रॉपर्टीने हे खूप कमी असते आणि दुसरी महत्त्वाची कारण म्हणजे की मित्रांनो या प्रॉपर्टीच्या मालकांना थोडे काही फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत म्हणजे पैशाची गरज आहे त्यामुळे मित्रांनो ही प्रॉपर्टी हे मालक विकत आहेत मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आणि आजूबाजूला राहती घरं आहेत आणि त्यामुळेच आपली आजची प्रॉपर्टी आहे आणि आपल्या प्रॉपर्टीला पूर्णपणे ग्रामपंचायत रस्ता हा लागून आहे मित्रांनो एकूण सहा पॉईंट तीस गुंठ्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे मित्रांनो पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल ओनर असा हा प्लॉट आहे आणि जागेचा सातभार हा देखील स्वतंत्रपणे आणि नकाशा देखील तुम्हाला स्वतंत्रपणे उपलब्ध आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की आपण या जागेचा नकाशाचा एक फोटो तुम्हाला दिला आहे त्यावरून जागेचा आकारमानाचा अंदाज तुम्ही घेऊ शकता मित्रांनो आपली जागा पूर्णपणे माती प्लॉट आहे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी झाडांची लागवड किंवा आंबा काजू नारळ सुपारी अशा विविध झाडांची देखील लागवड करू शकता सध्याच्या स्थितीत ह्या जागा मालकीने जागेमध्ये कोणती झाडांची लागवड केली नाही पूर्णपणे ओपन प्लॉट तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी आहे या ठिकाणी मित्रांनो हो या, हो मित्रा या जागा मालकांनी स्वतंत्र अशी पाण्याची सोय केली नाही या ठिकाणी पाणी पुरवठा ग्रामपंचायतद्वारे होतो त्याचबरोबरच मित्रांनो तुम्हाला जर स्वतंत्र विहीर किंवा बोरवेल करायची असल्यास तुम्ही या जागेमध्ये ती देखील करू शकता साधारण पंचवीस ते तीस फुटावरती तुम्हाला ठिकाणी सहजपणे पाणी लागेल आणि त्याबरोबर तुम्ही इलेक्ट्रिसिटी म्हणाल तर या जागा मालकांनी म्हणजेच घरमालकांनी या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी मीटर देखील घेतलेला आहे आणि त्याद्वारे या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी पुरवठा होत आहे मित्रांनो आता आपण ओळी आपल्या कोकणी घराकडे साधारण दोन हजार चौदा पंधरामधील बांधकाम असलेलं आपले घर आहे मित्रांनो पूर्णपणे आठशे पन्नास स्क्वेअर फुटचे आणि चिरेबंदी बांधकाम असलेले आणि कवलरू छप्पर असलेले आपले टू बी एच के हे कोकणी घर आहे मित्रांनो आता आपण बघूया आपल्या घराचा आतमधील भाग मित्रांनो पूर्णपणे नॉर्थ फेसिंग असे आपले घर आहे मित्रांनो आणि या ठिकाणी तुम्ही एंट्री घेतल्यानंतर बघाल की आपला हॉल आहे हॉलमध्ये पण तुम्ही बघू शकता की चांगल्या प्रकारची स्पेस तुम्हाला उपलब्ध आहे मित्रांनो फ्लोअर म्हणजे टाईल्सचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्यासोबत तुम्ही बघू शकता की स्लायडिंग विंडो आहे आणि त्याचबरोबर ग्रिल देखील बसवण्यात आलेलं आहे मित्रांनो नव्वद टक्क्यापर्यंत या घराचे काम हे चांगल्या स्थितीत आहे त्यामुळे तुम्हाला कोणते मेजर असे काम या घरात करण्याची गरज नाही मित्रांनो इथूनच हॉलमधून पुढे आलात की तुम्ही बघू शकता की या ठिकाणी एक रूम आहे ज्याचा वापर तुम्ही देवघर म्हणून करू शकता किंवा गणपती ठेवण्यासाठी देखील करू शकता त्यासोबत जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही स्टोरेज रूममधून देखील या रूमचा वापर करू शकता मित्रांनो या घरामध्ये तुम्हाला चांगल्याप्रकारे कलर काम देखील टिकवले मित्रांनो झालेले आहे आणि त्यासोबत तुम्ही बघू शकता की या ठिकाणी डा लाकडी फ्रेम बसवलेली आहे फक्त डोरा बसवाचा मित्रांनो पेंडिंग आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी हॉलमधूनच बघू शकता की या ठिकाणी गेल्यानंतर तुमचा हा टॉयलेट बाथरूम तुम्हाला दिसतो आहे आणि या ठिकाणी थोडी म्हणजे बाहेरची पॉडी म्हणजे थोडी स्पेस तुम्हाला उपलब्ध आहे मित्रांनो या ठिकाणी ह्या घरमालकांनी घालण्याचे ठेवले होते कारण या ठिकाणी घरमालकांचा वेगळा प्लॅन होता पण तो पुढे करण्यात आलेला नाही त्यामुळे तिकडची स्पेस ही अशीच ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता की इंडियन टॉयलेट बाथरूम आहे प्लंबिंगचे आणि इतरत्र काम तुम्हाला थोड्या ठिकाणी करावे लागेल मित्रांनो इथून पुढे आलात की तुम्ही बघू शकता की आपला हॉल आहे आणि हॉलमधून पुढे आला तुम्ही बघाल की आपला हा किचन आहे किचनमध्ये पण तुम्ही बघू शकता की चांगल्या प्रकारची स्पेस तुम्हाला उपलब्ध आहे त्यासोबत ग्रेनाईटचा ओटा आणि स्टोरेज कंपार्टमेंट देखील करण्यात आले आहे त्यासोबत किचन टायल्स देखील बसवण्यात आले आहेत किचनला लागूनच फुड्याला तुम्ही बघू शकता की आपला हा म्हणजे पहिला बेडरूम आहे बेडरूममध्ये पण तुम्ही बघू शकता की चांगल्या प्रकारची स्पेस तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे मित्रांनो इथूनच पुढे आल्यानंतर आपण बघणार आपल्या घराचा दुसरा बेडरूम दुसरा बेडरूमची एंट्री मी बघू शकता किंवा हॉलमध्येच पुढे आला ना तर आपल्याला हा दुसरा बेडरूम आहे बेडरूम पण तुम्ही बघू शकता की चांगले आणि स्पेसेस असे बेडरूम तुम्हाला आहेत त्यासमोर प्रत्येक रूमला एक चांगल्या प्रकारे विंडो ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे घराचं व्हेंटिलेशन देखील हे चांगल्या प्रकारे होत आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीपासून जवळपास असणार सोयीसुविधा म्हणाल तर जवळची बाजारपेठ म्हणाल तर छोटी बाजारपेठ म्हणजे झाडापीठा तुम्हाला फक्त दीड किलोमीटर अंतर ती उपलब्ध आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला दैनंदिन गरजेच्या सर्व वस्तू मिळून जातील म्हणजेच मेडिकल किंवा अत्यावश्यक सेवाच्या सर्व वस्तू तुम्हाला ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो गावचे मुख्य बाजारपेठ म्हणजेच कुडाळा बाजारपेठ तुम्हाला आपल्या प्रॉपर्टीपासून फक्त अकरा किलोमीटर अंतरते आहे आणि त्याचबरोबर जर जवळचे रेल्वे स्टेशन म्हणाल तर मुख्य रेल्वे स्टेशन हे कुडा रेल्वे स्टेशन तुम्हाला साधारण बारा किलोमीटर आणि एकदम जवळचे रेल्वे स्टेशन म्हणाल तर झाराप रेल्वे स्टेशन तुम्हाला फक्त दोन किलोमीटर अंतरती उपलब्ध आहे मुंबई गोवा हायवे हा देखील तुम्हाला फक्त दीड किलोमीटर अंतरती आहे आणि त्याचबरोबर नवीनरित्या सुरू झालेले मोपा गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट तुम आपल्या या प्रॉपर्टीपासून फक्त पंचेचाळीस किलोमीटर अंतरती आहे आणि त्याचबरोबर गोवा बॉर्डर म्हणाल तर ती देखील तुम्हाला फक्त तेवीस किलोमीटर अंतरती उपलब्ध आहे मित्रांनो आता आपण वळी आपल्या प्रॉपर्टीच्या सर्वात महत्त्वाच्या पॉईंटकडे ती आहे म्हणजे या प्रॉपर्टीची किंमत मित्रांनो तुम्ही बघितलं असाल की पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आपल्या एकूण सहा पॉईंट तीस गुंठेचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि टू बी एच के कोकणी घर आहे आणि मित्रांनो तुम्हाला या प्रॉपर्टी विकण्याचं कारण आम्ही सांगितलेच आहे ते म्हणजे फायनान्शियल प्रॉब्लेममध्ये मित्रांनो ही प्रॉपर्टी मालक विकत आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची अपेक्षित किंमत ह्या मालकांना जी आहे ती एकूण किंमत बावीस ला किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी प्रॉपर्टी साईड विजिट करू शकता आणि तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडल्यास तुम्ही किमती संदर्भात किंवा अधिक माहिती घेण्यासाठी डायरेक्ट मार्कांशी देखील चर्चा करू शकता तुम्हाला जर प्रॉपर्टी साईड विजिट करायची असल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास आमच्या खाली लिहिलेल्या व्हॉट्सअप क्रमांक संपर्क साधू शकता तुम्हाला विशेष सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जी प्रॉपर्टी आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक ला करा आणि तुम्हाला काय वाटते हे कमेंट कमेंटद्वारे नक्की कळवा मित्रांनो आणि त्याचबरोबर असे नवीन प्रॉपर्टीचे अपडेट घेत राहण्यासाठी आणि तुम्हाला असे जर नवीन नवीन प्रॉपर्टी हवी असल्यास तुम्ही आमच्या अमिता प्रॉपर्टीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबक्राईब करून ठेवा कारण कोकणातील अशाच नवीन नवीन प्रॉपर्टीचे अपडेट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार त्याचबरोबर मित्रांनो आमच्या अमिता प्रॉपर्टीच्या टेलिग्राम लिंक खाली व्हिडिओचे डिस्क्रिप्शन बॉक्स मी दिलेले आहे आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि अशाच नवीन नवीन प्रॉपटीचे प्रथम अपडेट आमच्या टेलिग्राम चॅनलला घ्या चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर